सो तुम्ही मुलांना फ्रूट कसा शिकवणार, चित्रात बघून मुलांना लवकर समजत नाही, सो प्रत्यक्ष त्यांना द्यायचं, समजून घेण्यासाठी काय करायचं आहे, जायचं बाजारामध्ये, ॲटलिस्ट एक दोन तरी ॲप्पल बाजारातून घेऊन या. हे बघा, बाजारातून एक ते दोन ॲप्पल घेऊन यायचे आहे, आणि हे ॲप्पल मुलांना द्यायचं आहे, यांना सांगायचं की दिस इज कॉल्ड ॲज ॲप्पल. इंग्लिशमध्ये याला ॲप्पल म्हणायचं, मराठीमध्ये सफरचंद म्हणायचं. असे मी दोन लँग्वेज तिला शिकवलेल्या आहेत, आणि मी असंच आरवीला मी शिकवलं होतं. सो आता मी हृदयाला शिकवणार आहे ॲप्पल म्हणजे काय आहे. सो ॲप्पल बऱ्यापैकी हृदय ट्रेस करतो, ओळखतो तो छानपैकी, त्याला ॲप्पल छान असं ओळखता येतं. आणि दुसऱ्या इंट्रोड्यूस अशीच फळं करायची, जाय बाजारात विकत घेऊन त्या फळांचं मुलांना द्यायचं. हृदय हे काय आहे रे? ॲप्पल, राईट. ते कसलं आहे? ॲप्पल आहे. ॲप्पलचा कलर कोणता आहे? रेड कलर. सो मी आज हृदयाला ॲप्पल बरोबर एक रेड कलर पण हा शिकवायचा प्रयत्न केलेला आहे, पण त्याला ॲप्पल तर माहीत झालं आहे, पण रेड कलर माहिती आहे का? माहीत नाही. अरे नाही म्हणतो डायरेक्ट, नाही नाही म्हणतो तो, बट ठीक आहे. हे अरवी हे काय आहे? हे काय आहे? ॲप्पल. ए फॉर ॲप्पल. ए कसं असतं ग, मुलांना ए ॲप्पल ही शिकवलेलं आहे, प्लस त्यांना ए काढायला ही शिकवायचं, त्यांना ते लेटर ओळखतात. सो ए म्हणजे ॲप्पल. हे ए फॉर ॲप्पल. ए फॉर ए फॉर, राईट. आरवी म्हणते माझं ए आहे. ए कोणाचं आहे ग आरवी? आरवीचं ए आहे. गुड गर्ल. ए फॉर ए फॉर ॲप्पल. आणि ॲप्पलचा कलर कसला आहे ग? मोठ्याने बोल. ॲप्पलचा कलर कसला आहे? अच्छा अच्छा, ती रेड कलर म्हणते, पण तुम्हाला ती त्याचा आवाज ऐकू येतो का माहीत नाही, पण ॲप्पल हे रेड कलरचं आहे. सो तुम्ही एका सफरचंदापासून तिला एकतर हे लेटर पण समजू शकता, दुसरी गोष्ट हे ॲप्पल आहे हे पण मुलांना शिकवू शकता, आणि दुसरी गोष्ट हे कलर आहे ना, तो कलरही आपण त्यांना शिकवू शकतो की हा रेड कलरचा ॲप्पल आहे.